लयका गर्दीत लागला असेल की धाका एवढा का नादे लागतो या गप्प मग सोडर खाली मला बघतोय ह्याच्याकडे लई नासकापणा करतोय गर्दीत लागला असेल धाका म्हणतोय तर आता का गेला लय शान पाहिला कोंबडी धराव टपाव तरी ओला लोका ही बेकार कोंबडी दिसतोय लगेल रगेल आईला तनाय लागली काय खरं नाही लय लय राहू दे बाय राहू दे पुन्हा नाही धरत मी तुला दे क्या ग का तारास देते ही हिनी पिक्चर धरलाय काय खरं काय करू ह्या यात्रेच्या वेळेस आपण चौगत जाऊन तमाश्या ठरवू अलग लक्षात पाच बी नाही आपण चौगत जाऊ मस्तपैकी ए रांगाव का तुया। का का का। या रांगाव काय येतो या वर्गन द्यायची कमी ह्याची नाटकं कोणा सहन करायची ला का तुला चांगल्या गच सांगतोय का आपण चौगत जाऊ गाडी करून मस्तपैकी तमाशा ठरवू तर अंगाव चितू ला का वर्गणी दिली एकशे एकावन्न ह्याला कोणा सांगितलं अंगाव यायला ह्याला राग चितू लावी चापट मग सरून उशीर झालेला का बघतो या अंगाला झटतय गोदगुल्या करतय चावतंय काय लगा माझ्या डोक्यात माझ्या लग्नाचं याडन ह्याचं काय निवळ फाय लाग हात लावू नका निवळ ला चापट लावला अजून नीट सांगतोय तुला ऐकत झाला का लाग तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या तर नाही त्या ना डोक्या पडल्याला मागच्या सहा महिन्यात होक काय अंगाव येतोय काय करतोय मरणाचा भीतोय लाग बे दाखवल्या होक काय उड्या हाणतोय काय शिपटी फोगावतोय काय नाचतोय होक आला का डोक्यात शंभर टक्के तुझ्या फरक ए बाय थांबला का ते दहा दे माझ्या हातात मी तुला वर घेतो थांबा दहावं घेतो वर येतो हळूच अलग लक्षात कशाला खाली जायचं आहे आपल्याला वर चढा येत नाही तर थांबा ओढतो बरोबर ये हळूच ये अलग लक्षात ए थांबला पर... का मला फास्ट प बीज बसेल लागा नट्याला दहावं लागलेला काय दामाने वड रे आयला बे ला का तुझं काय खरं नाही लागा ए हा थांब आता वड न का थांब आता दामाने जावं लागा उशीर झालं मी तुझी वाट बघतो या बारी काम झालं टी हो व्हीत का आमचा समाज लोहेोहे मोठा समाज व्हायला का आमचा लोही मांजर बोकून तो आयला आमचं नशीबजला का भिकार इथं असलं खेड्यात राहावं लागते लका कुठे ऍप्लिकेशन द्यावं लागल र मला बी टी जायचंय जायचं आय लोक कसलं मोठं बोकायला का आपण त्याच्या पुढे का चिलाट दिसतो या लोक ती मांजूर बी लोही मोठी आपण लका बारीक ए दादा लका घरी गेल्या बांडणं बघू लाव्या का ला झटतो या आमची भांडणं चालली ते गप का गपके एका वाजतोय वाचतोय तुला उशीर झालं सांगतोय का नाही घरी गेल्यावर बघू लागा चौकात नका कालवा चार माणसं बघते ती या पाहुणे रावळे आपले आब्रू जाते दोघाची तर तू ऐका नाही लगा अगाव जिथू या घरी गेल्यावर बघू लागा एका चापटेत पाच फूट पाडेल मग सांगतोय उशीर झालं तर ऐकायचं ना आता कसं काय झोपलाच का नाही जाग्याव काल केलं ना डोळ्याचं ऑपरेशन त्याच्यामुळे डॉक्टर म्हणला चष्मा घालायचा कस काय दिसतोय बघा की एक नंबर का नाही